आमच्या मधल्या सुट्टीतले आव्हान जास्तीत जास्त गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण स्वतः तयार करणे. छान, मग प्रत्येकाने गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार केलेत. हो. चला आता क्रमाक्रमाने वाचणार आहात तुम्ही कोणते नेमके शाब्दिक उदाहरण तयार केलेत. एकानंतर एकानं. एका पेनची किंमत 5 रुपये तर 4 पेनची किंमत किती? एका पुस्तकाची किंमत 13 रुपये तर 6 पुस्तकाची किंमत किती? एका फेविकॉलची किंमत 5 रुपये आहे. अशा दोन फेविकॉलची किंमत किती? एका दफ्तराची किंमत 6 रुपये आहे. अशा दोन दफ्तराची किंमत किती? एका बुटाची किंमत 50 रुपये तर 5 बुटाची किंमत किती? एका वहीची किंमत 20 रुपये तर 5 वहीची किंमत किती? एका पेनची किंमत 5 रुपये आहे तर अशा तीन पेनची किंमत किती? एका डब्यात 9 लाडू अशा 7 डब्यात किती लाडू मावती? एका वहीची किंमत 25 रुपये होती तर अशा 4 वहीची किंमत किती? एका पंतीची किंमत 5 रुपये तर 2 पंतीची किंमत किती? एका पेंडलची किंमत 22 रुपये आहे अशा 3 पेंडलची किंमत किती रुपये? एका बॉलची किंमत 8 रुपये आहे तर अशा 4 बॉलची किंमत किती? एका पेनची किंमत 5 रुपये आहे तर अशा दोन पेनची किंमत किती? एका पेन्सिलची किंमत 5 रुपये आहे अशा 5 पेन्सिलची किंमत किती? एका रांगेत 8 झाडे अशा 5 रांगेत किती झाडे? एका बॉटलची किंमत 6 रुपये आहे तर अशा 5 बॉटलची किंमत किती? एका खोडरबलची किंमत 5 रुपये आहे तर अशा 5 खोडरबलची किंमत किती? एका पट्टीची किंमत 7 रुपये आहे अशा 5 पट्टीची किंमत किती? एका छत्रीची किंमत 100 रुपये आहे अशा 2 छत्रीची किंमत किती? एका पट्टीची किंमत 5 रुपये आहे तशा 5 पट्टीची किंमत किती? एका पेनची किंमत 5 रुपये तर अशा 5 पेनची किंमत किती? एका बुटाची किंमत 50 रुपये तर 5 बुटाची किंमत किती? एका ओळीत 8 फरशा आहे तर 3 ओळीत किती फरशा? एका बकेटची किंमत 30 रुपये तर अशा 3 बकेटची किंमत किती? एका पॅडची किंमत 50 रुपये तर 5 पॅडची किंमत किती? एका पुस्तकाची किंमत 13 रुपये तर 6 पुस्तकाची किंमत? एका वाट्याची किंमत 4 रुपये तर अशा 3 वाट्याची किंमत किती? एका बॉलची किंमत 25 रुपये तर 5 बॉलची किंमत किती? एका खोडरबलची किंमत 5 रुपये तर 20 खोडरबलची किंमत किती? एका वहीची किंमत 10 रुपये आहे तर 5 वह्यांची किंमत किती? एका बावलीची किंमत 33 रुपये आहे अशा 9 बावलीची किंमत किती? 9 बाहुल्यांची. एका दफ्तराची किंमत 110 रुपये तर 2 दफ्तराची किंमत किती? एका पुस्तकाची किंमत 25 रुपये तर अशा 2 पुस्तकाची किंमत किती? एका चपची किंमत 2 रुपये तर 5 चपची किंमत किती? एका बाटलीची किंमत 5 रुपये अशा 5 बॉटलीची किंमत किती? एका बॉटलची किंमत 6 रुपये आहे तर अशा 5 बॉटलची किंमत किती? एका वहीची किंमत 10 रुपये आहे तर अशा 3 वह्यांची किंमत किती? एका घडीची किंमत 15 रुपये तर 2 घडीची किंमत किती? एका पेंडलची किंमत 10 रुपये तर 5 पेंडलची किंमत किती? एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे तर अशा 2 पुस्तकाची किंमत किती? एका बाहुलीची किंमत 20 रुपये तर 4 बाहुलीची किंमत किती? शॉपनरची किंमत 5 रुपये आहे तर 5 शॉपनरची किंमत किती? एकाची किंमत 10 रुपये तर 8 राख्यांची किंमत किती? एका पेन्सिलची किंमत 5 रुपये तर 2 पेन्सिलची किंमत किती? एका कॅडबरीची किंमत 10 रुपये आहे तर अशा 2 कॅडबरीची किंमत किती? एका गाडीची किंमत 64
पहा सगळ्यांनी उदाहरणं तयार केलेत, छान केलेत, अगदी बरोबर केलेत. तुम्हाला या कृतीमधून काय शिकायला मिळालं? हा म्हणजे गुणाकार ही कृती कळाली. नंतर बरोबर आहे, गुणाकारामध्ये कशाचा उपयोग होतो? पाड्याचा. पाड्या आल्याशिवाय गुणाकार करता येत नाही, म्हणजे त्यामध्ये पाड्यांचा पण संबंध आला. आणखी बर, लिखाणाची पण स्पीड वाढली, छान लिहिले, म्हणजे आपण अगोदर मनामध्ये म्हणजे आठवण्याची सवय लागली, काय लिहू मी असं आठवण्याची सवय लागली, स्मरणशक्ती वाढली आणि गुणाकाराचा नेमका अर्थ समजला. ज्या अर्थी तुम्ही शाब्दिक उदाहरणं तयार केली त्या अर्थी तुम्हाला गुणाकाराचा अर्थ कळाला ना. मग गुणाकार म्हणजे काय? म्हणूनच तुम्ही उदाहरणं तयार करू शकलात. छान.